नमस्कार बालमित्र हो, या ठिकाणी अ विजिट टू अ गार्डन हा पाठ आपण अभ्यासत आहोत. हा पाठ अभ्यासत असताना आपल्याला एक चित्रालेख बघायला मिळतो. या चित्रालेखाचे वाचन कसे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पिक्टोग्राम म्हणजेच चित्रालेख, ज्यामध्ये चित्रांच्या आधारे आपल्याला माहिती सांगितलेली असते. तर या ठिकाणी आपल्यासमोर एक चित्रालेख आहे. हा चित्रालेख ट्री म्हणजे झाडे आणि नंबर म्हणजे झाडांची संख्या, झाडे आणि झाडांची संख्या याबद्दल आपल्याला माहिती देतो. हा चित्रालेख वाचण्यापूर्वी ह्याच्या खाली एक सूचना आपल्याला दिलेली आहे, ती आपण वाचावी. यामध्ये लिहिलं आहे, वन पिक्चर इज इक्वल टू थ्री ट्री, म्हणजे एक चित्र म्हणजेच तीन झाडे. बघा, आता या अर्थाप्रमाणे इथं पहिलं झाड दिलेलं आहे मँगो, आणि त्यापुढे तीन चित्रे दिलेली आहे, म्हणजे मँगोची तीन त्रिक नऊ झाडं या गार्डनमध्ये आहे, कारण एक चित्र म्हणजे तीन झाडे या नियमाप्रमाणे. हे आपण या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आहे नीम. नीमची सुद्धा तीन चित्रं दिलेली आहे, याचा अर्थ त्याचे झाडं किती असतील, नऊच आहे. त्यानंतर आहे जामून. जामूनचं झाड आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, जांभळं आपण खाल्लेलीच आहेत, त्याची सुद्धा तीन त्रिक नऊ झाडं आहेत. त्यानंतर आहे बनियान. बनियान म्हणजेच वड. वडाच्या झाडाचं एक चित्र दिलेलं आहे, याचा अर्थ वडाची तीन झाडे आहेत गार्डनमध्ये, बरोबर. त्यानंतर आहे पिपल, त्याची दोन चित्रं दिलेली आहे. पिपल म्हणजेच पिंपळ, तर पिंपळाची एकूण सहा झाडे आहेत. त्यानंतर आहे गुलमोहर. गुलमोहराच्या पुढं चार चित्रे दिलेली आहेत आपल्याला, तर चार त्री तीन चौक बारा झाडे गुलमोहराची त्या ठिकाणी आहेत. गुलमोहराचं झाड आपण सगळ्यांनी बघितलं असेलच, छान प्रकारे लाल फुलं त्याला येतात. बघा या ठिकाणी त्याची इमेज मी दिलेली आहे. त्यानंतर आहे बकुड. बकुडाची सुद्धा दोन चित्रं दिलेली आहेत, म्हणजे ते सहा झाडे आहेत. बकुडाच्या फुलांचा फोटो या ठिकाणी मी दिलेला आहे. त्यानंतर आहे जरूड. जरूडाची पाच चित्रं या ठिकाणी दाखवलेली आहे, म्हणजे जरूडाची पाच तारीख पंधरा झाडे गार्डनमध्ये आहेत. जरूडाची फुलं आपण या ठिकाणी बघू शकतो. त्यानंतर आहे रेन ट्री. रेन ट्रीची चार चित्रं या ठिकाणी दिलेली आहेत, याचा अर्थ चार तारीख बारा झाडे रेन ट्रीची गार्डनमध्ये आहेत, आणि रेन ट्रीचं सुद्धा चित्र या ठिकाणी मी दिलेलं आहे. अशा प्रकारे या पिक्टोग्रामचं वाचन आपल्याला मुलांकडून करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी बकुळ, जरूळ, रेंट्री, गुलमोहर ही झाडं नवीन आहेत, त्यामुळे याबद्दलची अधिक माहिती आपल्याला गुगलवरून शोधायची आहे आणि ती मुलांना सांगायची आहे. धन्यवाद.